फ्रेंड्स, आज आपला फोर्थ नंबरचा लेक्चर रियल नंबर चॅप्टर चालू आहे. तर आपण 2.1 नंतर डिव्हिजन मेथडनी इन स्क्वेअर रूट टू ची व्हॅल्यू कालच्या लेक्चरला पाहिली. तर आज आपण पाहतोय रियल नंबर मध्ये काही प्रॉपर्टीज आहेत. तर त्या प्रॉपर्टीज कशा, ए अँड बी आर टू रिअल नंबर. आता यांचा ऑर्डर दिलाय. ऑर्डर म्हणजे कसं, दे ए इज इक्वल टू बी, एक तर ए आणि बी सेम असतील, ऑर ए इज ग्रेटर दॅन बी म्हणजे ए पेक्षा बी लहान असेल, किंवा थर्ड ए इज लेस दॅन बी म्हणजे ए हा बी पेक्षा लहान असेल. तर त्याच्यात इफ ए इज लेस दॅन बी अँड बी इज लेस दॅन सी देन ए इज लेस दॅन सी. म्हणजे एक एक्झाम्पल पाहूया आपण याच्यात. 5 is less than 7 and 7 is less than 9, then 5 is always less than 9. Okay, A is less than C. तसंच थर्ड प्रॉपर्टी, इफ A is less than B म्हणजे 5 is less than 7, then A plus C म्हणजे 5 plus 2 is always less than 7 plus 2 म्हणजे सी ची व्हॅल्यू इथे 2 घेतली. याच्यात आपण किती जर ऍड केले, सेम नंबर इकडे पण तोच नंबर आणि इकडे पण तोच नंबर जर ऍड करत गेलो तर ऍटोमॅटिक कधी पण ए प्लस सी इज ऑलवेज लेस दॅन ए बी प्लस सी. आता थर्ड नंबरची किंवा फोर्थ नंबरची प्रॉपर्टी तीनच आल्या, पण हे फक्त एक इंट्रोडक्शन होतं. आता फोर्थ नंबरची प्रॉपर्टी, 5 is less than 7 and C is greater than 0 म्हणजे C ची व्हॅल्यू आपण 2 घेऊ. ओके, देन A इंटू सी, ए इंटू सी म्हणजे 5 2 10 is less than 7 2 14. ओके, म्हणजे ही प्रॉपर्टी आपली इथे प्रूव्ह झाली. जर C हा C पेक्षा 0 पेक्षा लहान असेल तर, C हा 0 पेक्षा लहान असेल तर काय होते बघा, सी जर आपण मायनस वन घेतलं तर पहा, ए इंटू सी मायनस वन म्हणजे 5 into -1 -5 म्हणजे ही प्रॉपर्टी आपण प्रूव्ह करतोय -5, आणि 7 into 1 -7. आता आपल्याला माहिती -5 आणि -7 मध्ये कोण मोठा आहे, तर ऑलवेज कोणता मोठा आहे, -5. कसं, तर आपण जर नंबर लाईन पाहिली तर 0 इकडे नंबर वाढत जातात म्हणजे मोठे मोठे होत जातात, आणि 0 इकडे कमी कमी त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. जरी आपण असा विचार केला -1 and -100 तर याच्यात -1 मोठा असतो, जो 0 जवळ असतो तो सगळ्यात मोठा. मग आता -5 0 जास्त जवळ आहे -7 पेक्षा, त्याच्यामुळे कोण मोठा याच्यात, -5. ओके, आता आपण पुढे पाहूया. ओके, तर आता आपण पाहूया स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर. आता जर एक एक्झाम्पल पाहूया, इन स्क्वेअर रूट ए इज इक्वल टू बी, देन बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो, तर ए असतो. ओके, तर आता बी ची व्हॅल्यू मायनस पण असू शकते, प्लस पण असू शकते. म्हणजे बघा, एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे डायरेक्ट समजेल तुम्हाला. एक्झाम्पल, इन स्क्वेअर रूट 25 हा काय असतो, इन स्क्वेअर रूट 25 चा स्क्वेअर रूट कधी पण 5 किंवा -5 येतो, हे आपल्याला माहिती. पण आता जर तुम्ही 5 स्क्वेअर केला तर हा पण 25 येतो, आणि -5 जरी स्क्वेअर केला तरी 25 येतो. म्हणजे कोणत्याच रिअल नंबरचा स्क्वेअर हा मायनस मध्ये नसतो, आपण आजपर्यंत म्हणजे नसतोच आणि लिहिला पण नाही कधीच. म्हणजे कसं, -5 जरी स्क्वेअर केला, -5 प्लसच होतोय. म्हणजे स्क्वेअर जर घेतला कोणत्याही रिअल नंबरचा, रिअल नंबर म्हणजे तुम्ही मायनसचा घ्या प्लसचा घ्या, कोणत्याही रिअल नंबरचा जर तुम्ही स्क्वेअर घेतला तर तो कधीच मायनस येत नाही. जरी त्या रिअल नंबरला मायनसचं साईन असलं तरी त्याचा स्क्वेअर कधीच रिअल सॉरी मायनस येत नाही. मग आता -25 इन स्क्वेअर रूट मध्ये टाकला तर हा येणार नाही, कारण -25 हा कुणाचाच स्क्वेअर नाही, कुणाचाच म्हणजे कुणाचाच नाही. ओके, तर हा पण असं म्हणू शकतो, हेन्स स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह रिअल नंबर इज नॉट रिअल नंबर. हेन्स स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह
real number is not a real number. Okay? तर आजचं लेक्चर आपल्याला समजलं असेल 2.2 सोडवा आणि काय अडचण असेल तर सांगा. ओके, थँक्यू.